नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरणांच्या मूळाचे स्वरूप हा मुद्दा शिकणार आहे। 2.5 हा सराव संच सुरू करण्यापूर्वी काही त्या अभ्यास सराव संचाच्या अनुषंगाने त्याला उपयोगात असणारी ही बेसिक थिअरी आहे, त्याला तर ती उपयोगी ठरणार आहे। तुम्हाला सराव संच 2.5 सोपं जाण्यासाठी ह्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल। आता वर्ग समीकरणांच्या मूळांचे स्वरूप ते कशावरून ठरतं बरं बेटा, तर ते मुळांचं स्वरूप ठरतं बी वर्ग वजा 4ACच्या किमतीवरून। त्या बी वर्ग वजा 4ACलाच काय म्हणतात, विवेचक म्हणतात। आणि त्या विवेचक म्हणजे दुसरं नाव त्याला डेल्टा आहे। हे त्रिकोणासारखं चिन्ह आहे, त्याला म्हणतात, त्या चिन्हाला काय म्हणतात, डेल्टा। तर या सगळ्या बी वर्ग वजा 4AC विवेचक आणि त्यालाच काय म्हटलं जातं, डेल्टा। तर ह्या किमतीवरून ठरतं, म्हणजे बी वर्ग वजा 4AC च्या किमतीवरून आपल्याला मुळांचं स्वरूप ठरतं। तर कशा पद्धतीने पहा, याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत। नंबर एक, जर बी वर्ग वजा 4AC याची किंमत जर शून्याच्या बरोबर असेल, याची किंमत जर बरोबर असेल शून्य, तर ह्या गोष्टी, तर याचं उत्तर तेव्हा काय असतं मला सांगा, बी वर्ग वजा 4AC बरोबर शून्य असेल तेव्हा मुळांचं स्वरूप काय असतं, तेव्हा मुळे कसे असतात, वास्तव व समान। तेव्हा मुळे कसे असतात, वास्तव व समान। जर वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व समान संख्या आहेत असं आपण म्हणतो। जर बी वर्ग वजा 4AC बरोबर शून्य तेव्हा मुळे वास्तव व समान असे असतात, बरोबर। जर नंबर दुसरी गोष्ट आहे, नंबर दोनला, जर बी वर्ग वजा 4AC इथं बरोबर शून्य असल्यावर मुळे वास्तव व समान, आणि बी वर्ग वजा 4AC शून्यपेक्षा मोठे आहेत। शून्यपेक्षा मोठे म्हणजे काय माहिती आहे, 1, 2, 3, 4, 5 असे किती, तर ह्या ज्या धनसंख्या असतात त्या शून्यपेक्षा कशा असतात, मोठे। म्हणजे जर बी वर्ग वजा 4AC किंमत धनसंख्या असेल, म्हणजे शून्यपेक्षा मोठी असेल ती संख्या, तेव्हा ते काय असतं, मुळे वास्तव व असमान। काय असतात, मुळे, मुळे कशा असतात, वास्तव असतात पण कशा असतात, शून्यपेक्षा मोठी असल्यावर वास्तव व असमान, वास्तव असमान असे असतात, बरोबर। आणि नंबर तीनची गोष्ट आहे की बी वर्ग वजा 4AC हे जर लेस दॅन 0 असेल, म्हणजे बी वर्ग वजा 4AC ची किंमत ही लहान असेल, 4 पेक्षा लहान, शून्य मोठा असेल, बरोबर, तेव्हा लहान असेल म्हणजे कशी असेल, ऋण संख्या असेल। तर बी वर्ग वजा 4AC ची किंमत शून्यपेक्षा लहान याला म्हणायचं, या चिन्हाला, हे फारच बेसिक झालं, या चिन्हाला म्हणायचं 4 पेक्षा मोठा, 4 पेक्षा मोठा। आणि ह्या चिन्हाला काय म्हणतो आपण, 4 पेक्षा लहान, 4 पेक्षा एखाद्या ह्याच्यापेक्षा। ह्या बेसिक गोष्टी आहेत बरं का, हे 4थी 5वीलाच झालेलं असतं हे चिन्ह, हे ज्याच्याकडे तोंड असतं या चिन्हाचं ते मोठं असतं। आता बी वर्ग 4AC मोठं आहे कोणापेक्षा, शून्यपेक्षा, बरोबर आहे, म्हणजे याची किंमत धन असेल 1, 2, 3, 4। आता ह्याच्याकडे तोंड आहे, शून्य मोठं आहे, ज्याच्याकडे तोंड असतं त्याच्याकडे ती ती संख्या काय असते, मोठी असते। जसं की आपल्या रेग्युलर दैनंदिन जीवनात लोकांचा स्वभाव, श्रीमंताच्या पुढं पुढं त्याच्याकडे तोंड करणं, बरोबर। आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी ज्याच्याकडे तोंड आहे, आता हे शून्यकडे तोंड आहे, म्हणजे हे हे शून्य मोठा, हे लहान, म्हणजे याला लहान मानतात, 4 पेक्षा लहान, इथं 4 पेक्षा मोठा। आता हे अजून बाबी, बी वर्ग वजा 4AC ह्या जर शून्यपेक्षा लहान असला, याची किंमत शून्य मोठा असला, तर काय असतं बेटा, तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात, वास्तव मुळे वास्तव संख्या नसतात। या तीन गोष्टी आहेत, हे तर तुम्हाला माहीतच आहे, एवढं लिहिण्याची काही गरज नाही, तर फक्त समजून सांगण्यासाठी लिहिले मी। बघा, पहिलं एक नंबरचं, बी वर्ग वजा 4AC या ठिकाणी जर बरोबर शून्य असेल तर समीकरणाचे मुळे, लक्ष द्या, वास्तव व समान असतात। जर बी वर्ग वजा 4AC हे जर मोठा असेल शून्यपेक्षा, तर मुळे वास्तव व असमान। मोठा असेल बी वर्ग वजा 4AC शून्यपेक्षा, म्हणजे कसं, 1, 2, 3, 4, 5 असं धनसंख्या असल्या शून्यपेक्षा मोठ्या, तर ते मुळे काय असतात, बी वर्ग वजा 4AC किंमत मोठी असेल शून्यपेक्षा, तर दोन नंबरचं पहा, मुळे वास्तव व असमान असतात। आणि बी वर्ग वजा 4AC लहान असेल शून्यपेक्षा, शून्य मोठं असेल, बी वर्ग वजा 4AC लहान असेल, तीन नंबरला पहा,
बी वर्ग वजा चार ए सी हे लहान आहेत शून्यपेक्षा तेव्हा मूळ वास्तव संख्या नसतात. लहान असते म्हणजे काय की ऋण संख्या असली तर मूळ वास्तव संख्या नसतात. ह्या बेसिक गोष्टी आहेत लिहून घ्यायचंय त्या ठिकाणी आधी समजून सांगितलंय समजून घ्यायचं आणि पॉज करून किंवा स्क्रीनशॉट करून एक लिहून घ्या. ओके पहा मित्रांनो जर मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे हा एक मुद्दा आहे तुमच्या ह्याच्यात. आता पान क्रमांक 46-47 वरचा भाग वगळण्यात आलेला आहे बरं का. तो मुद्दा असा होता वर्ग समीकरणाचे मुळे आणि सहगुणक यांच्यातील संबंध आल्फा प्लस बीटा याच्या पुढं होतं तुम्हाला दिलेलं आल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आणि अल्फा अधिक बीटा बरोबर सी छेद ए हे भाग तुमचा नवीन 25% जो सिलेबस कमी झाला आहे ना तो त्याप्रमाणे वगळण्यात आलेला आहे बरं का. 46-47 त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे तो भाग मी वगळायला घेत नाही तो मुद्दा. आता वर्ग समीकरण कसं मिळवायचं जर आल्फा आणि बीटा हा भाग आहे हा मी शिकवायला तो 46-47 पान हे पान क्रमांकावर वगळलेले जर आल्फा आणि बीटा ही जर एक्स चलातील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर ते वर्ग समीकरण पुढील प्रमाणे मिळवता येते. हे पाठच ठेवायचं कशा पद्धती एक्स चलातील समीकरण मग पहा एक्स वर्ग कशा पद्धतीने मिळवता येतं म्हणून एक्स वर्ग बरोबर म्हणून एक्स वर्ग वजा त्या मुळं कोणती अल्फा आणि बीटांच्या ह्या मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा एक्स कंसामध्ये अल्फा अधिक बीटा एक्स आणि त्या मुळांचा गुणाकार अल्फा बीटा अधिक अल्फा बीटा बरोबर आहे 0 हे समीकरण हे वर्ग समीकरण लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने जर असं लिहायचं आपण जर एखादं समीकरण कोणतं आहे एक्स चलातील वाय एक्स चलातील समीकरण आहे तर ते कसं मिळतात की आता हे तुम्हाला नंतर पुढे सोडवताना कळेल हे सूत्र का उपयोगाचं आहे म्हणून मी आधी सांगायल प्रॅक्टिस सेट सोडवताना सराव संच सोडवताना याचा उपयोग होईल. एक्सचा वर्ग वजा दोन मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा आता अल्फाची किंमत 5 आणि बीटाची किंमत 6 असेल 5 आणि 6 इकडे 11 झाले असते दोन मुळं ते दिलेले असतात तुम्हाला सोडवताना याचा सूत्राचा उपयोग लक्षात येईल. सध्या तुम्हाला वाटेल की अल्फा बीटा काय म्हणून पण ते सोडवताना पुढे याचा उपयोग होणार आहे लक्षात घ्या. पाठ कसं करायचं अल्फा आणि बीटा हे दोन मुळे एक क्षणातले मग एक्सचा वर्ग वजा कंसामध्ये दोन मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा आणि त्याच्या बाजूला कंस बंद एक्स अधिक त्या दोन मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा अल्फा गुणिले बीटा अल्फा बीटा इथे गुणाकार असतो काय नसतो पहा सूत्र लक्षात आलं एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस बंद एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0 ह्यालाच कसं शब्दात लिहिता येतं पहा शब्दात कसं लिहिता वर्डमध्ये एक्स वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज जे मुळं होते हे काय अल्फा अधिक बीटाची इथं बेरीजच्या रूपात लिहिले मुळांची बेरीज हे शब्दात लिहायचं शब्दात जर लिहायचं झालं तर मुळांची बेरीज कंसात लिहायचं मुळे अल्फा अधिक बीटा म्हणजे हे पहा एक्स वर्ग वजाला वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज त्याच्या कंसाचा कंस बंद एक्स त्याच्यानंतर अधिक अल्फा बीटा म्हणजे इथं काय गुणाकार मुळांचा गुणाकार मुळांचा गुणाकार लक्षात घ्या कसं केलं आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज कंसाच्या बाहेर एक्स अधिक अल्फा अधिक अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा मुळांचा गुणाकार बरोबर आहे 0 हे शब्दात लिहायला लागतंय हे शब्दात त्याला लिहिता येतं असं हे शब्दात असं लिहिताय आलं लक्षात मग अल्फा बीटा जर ही मुळं असतील तर एक्स चलातील समीकरणाचे तर कसं समीकरण होतं पहा एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसामध्ये हां एक्स वर्ग वजा कंसात एक अल्फा अधिक बीटा कंस बंद एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर 0 अल्फा बीटा म्हणजे गुणाकार म्हणजे इथं शब्दात जर लिहायचं तर एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात लिहिले म्हणजे मुळांची बेरीज इथं कंसात लिहिलं आहे इथं एक्स अधिक अल्फा बीटा म्हणजे मुळांचा इथं काही नसतं म्हणजे मुळांचा गुणाकार बरोबर 0 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे सराव संच सोडवताना तुम्हाला उपयोगी होईल आलं लक्षात पहा काय वर्ग समीकरण कसं मिळवायचं एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा कंसात कंस बंद एक्स आणि अधिक अल्फा बीटा बरोबर एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज कंसामध्ये एक्स अधिक मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा बीटा म्हणजे ते गुणाकार हे पाठ ठेवायचं आणि व्यवस्थित समजून घेऊन लिहायचं. ओके पहा मित्रांनो आपण 2.5 चालू करत आहोत त्यामध्ये पुढील रिकाम्या सराव संच 2.5 पुढील रिकाम्या चौकटी भरा असे दोन प्रश्न आहेत तिसरा प्रश्न नाही तिसरा रिड्यूस झाला आहे वगळण्यात आला आहे
तर या दोनही प्रश्नामध्ये दोन बाबी आपल्याला आता शिकवल्या, दोन्ही गोष्टी रिवाइज करायचे. मी आत्ताच मुद्दे सांगितले काही मिनिटांपूर्वी तुम्हाला, ते मुद्दे इथं उपयोगात होते. याच्यात कोणता उपयोगाला येणार आहे? तर याच्यात आपल्याला मुळांच्या स्वरूपाचं काय, मुळांचं स्वरूप कसं ठरतं हे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला रफमध्ये, पुन्हा एकदा सांगतो वाटलं तर. पहा, बी वर्ग वजा चार ए सी बरोबर जर शून्य असलं तर मुळं कसे असतात? नंबर एकचं हे मगाशीच लिहिलं तुम्ही, मुळे वास्तव व समान असतात. कसे असतात? वास्तव व समान असतात. ओके, आणि जर दोन नंबरला बी वर्ग वजा चार ए सी ही जर किंमत ही मोठी असेल शून्यपेक्षा तर मुळे कसे असतात? मुळे पाठ ठेवायचे, वास्तव असतात पण कसे असतात? वास्तव व असमान, वास्तव व असमान असे असतात. आणि जर नंबर तीनला जर बी वर्ग वजा चार ए सी हे जर लहान असेल शून्यपेक्षा, शून्य मोठं असेल, हे लहान आहे शून्यपेक्षा, तर कसं असतात? मुळे वास्तव संख्या नसतात, मुळे वास्तव नसतात किंवा वास्तव संख्या नसतात. वास्तव संख्या नसतात किंवा वास्तव नसतात, नसतात. ह्या तीन गोष्टी मी आत्ताच तुम्हाला व्यवस्थित पहिली पाच मिनटं याच्यातच घातलेले आहेत, कारण हे जर समजलं तर बरेच प्रश्न पुढचे सराव संच दोन पॉईंट पाचमधले समजतील. आणि पहिला प्रश्न तर यावर डिपेंड आहे. बघा, वर्ग समीकरण एक्स चलातला एक्स वर्ग ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य, जर बी वर्ग वजा चार एक्स किंमत तिथे पाच आहे, पाच धन आहे करून आहेत, काहीच चिन्ह नाही, म्हणजे धन आहे, म्हणजे धनसंख्या कशी असते? शून्यपेक्षा मोठी. म्हणजे कोणती अट? दुसरी अट, बी वर्ग वजा चार एस हे शून्यपेक्षा मोठे आहेत. पाच शून्यपेक्षा मोठेच आहेत ना, बरोबर आहे. मग जर बी वर्ग वजा चार एसची किंमत शून्यपेक्षा मोठी असली तर मुळे वास्तव कसे असतात? असमान. मग तिथं काय लिहायचं? मुळांचे स्वरूप कसे असणार आहेत? मुळे वास्तव असमान, कारण ही धन असल्यानंतर वास्तव असतात पण असमान. शून्य असल्यावर वास्तव आणि समान, पण शून्य आहे का कोणा इथं? नाही. दोन नंबर शट, मुळे वास्तव असमान, शून्यपेक्षा मोठे आहेत, पाच धन आहेत, धन असल्यावर काय यायचं? वास्तव. मुळांचे स्वरूप कसं असणार आहे? वास्तव असमान असं असणार आहे, वास्तव असमान. हे पहिल्याचं उत्तर झालं का? कळालं आपल्याला? हे दोन मधलं आपल्याला हे पाठ होतं किंवा आपण हे लोक डोक्यात ठेवलं चालतं. दुसऱ्यामध्ये पहा, बी वर्ग वजा चार एसीची किंमत वजा पाच आहे, वजा पाच म्हणजे कसे आहेत? शून्यपेक्षा लहान आहे, म्हणजे तिसरी अट, शून्यपेक्षा बी वर्गाचा चार एसीची किंमत ही लहान असेल शून्यपेक्षा, म्हणजे शून्य मोठा आहे. बी वर्गात चार एसीची चार एसी शून्यपेक्षा लहान असेल तर मुळे कसे असतात? वास्तव संख्या नसतात किंवा मुळे वास्तव नसतात, वास्तव नाहीत. काय लिहावं लागेल इथं? ऋण असल्यामुळं वास्तव संख्या नाहीत. ऋण असल्यावर काय लिहायचं? ऋण असल्यावर म्हणजे बी वर्गाचा चार एसी ची किंमत ऋण आहे, ऋण आहे म्हणजे कशी आहे? शून्यपेक्षा लहान आहे. बी वर्गाचा चार एसी लहान आहे शून्यपेक्षा, मुळे वास्तव संख्या नसतात, मग वास्तव संख्या नाहीत, वास्तव नाहीत असं लिहावं लागेल. वास्तव नाहीत या ठिकाणी नसतात न लिहिता नाहीत, कारण इथला सध्या वर्तमान काळातला प्रश्न आहे. वजा पाच हे वास्तव संख्या आहे, ही मुळं बी वर्गाचा चार एसीची किंमत ऋण असली, आणि ऋण असल्यानंतर त्याचं मुळं वास्तव व वास्तव नसतात. कसे आहेत? वास्तव नाहीत, मुळे वास्तव संख्या नसतात, कारण ऋण आहे, शून्यपेक्षा लहान आहे. बरोबर, हे झाला पहिला प्रश्न. समजला? तर व्यवस्थित त्या ठिकाणी रिकाम्या जागा मी अंडरलाईन करून देतो. हे रिकाम्या जागा आहे बरं का? ही रिकाम्या जागा आहे आणि ही रिकाम्या जागा आहे, दोन आहेत. बरोबर, व्यवस्थित लिहून घ्या. मी डॉट डॉट केलेली रिकाम्या जागा आहे. आता दुसरा प्रश्न पाहू. पहा मित्रांनो, हे जे दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या रिकाम्या जागा तक्ता भरायचा, आपल्या चौकटी पूर्ण भरायच्या, तर दुसऱ्या प्रश्नात दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण आत्ताच शिकलोत काही मिनटापूर्वी, मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे, तर ते कसं सूत्र होतं लक्षात घेतलं का? एक्स वर्ग वजा कंसात दोन मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा एक्स, बरोबर ना, आणि अधिक दोन मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा बीटा बरोबर आहे शून्य. हे यालाच कसं मिळालं हे समीकरण? पहा, एक्स वर्ग वर्डमध्ये कसं शब्दात कसं लिहिलं? एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज असं म्हणून याला शॉर्टकट नाही, मुळांची बेरीज एक्स, बरोबर. आणि त्याच्यानंतर मुळा अल्फा बीटा म्हणजे काय? मुळांचा गुणाकार. हे मी लिहून दिलं होतं आत्ताच, लक्षात ठेवत जा. मुळांचा गुणाकार, मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार बरोबर आहे शून्य असं लिहिलं होतं. आता ह्या सूत्रात आपल्याला मांडायचं हे सूत्र आहे.
हे किंवा वरच जरी म्हटलं तरी या दोन्ही हे हे कसले वरच कशामधले डिजिट म्हणजे याला सिम्बॉलमधले एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे दोन मुळे आहेत. अल्फा आणि बीटा हे दोन मुळे असतात ते मग अशी मी डिटेल शिकवलं. अल्फा अधिक बीटा एक्स आणि अल्फा बीटा इथं पहा एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा. आता ह्याला कसं लिहायचं ह्या समीकरणाला बघा मी इथं रूपमध्ये लिहितो. इथं वर्ग समीकरण लिहायचं आपल्याला इरिक जागा इथं काय आहे मुळांची बेरीज दिली वजा सात आणि मुळांचा गुणाकार दिला आहे पाच. आता ह्याच्यात कसं बसवायचं पहा एक्स वर्ग बरोबर आहे वजा व्यवस्थित लक्ष द्या मुळांची बेरीज किती वजा सात मग ती वजा असल्यामुळे कंसात लिहायची वजा सात एक्स बरोबर आहे अधिक हे बा कळालं का एक्स वर्ग एक्स वर्ग मुळांची बेरीज किती आहे इथं दिलेली वजा सात आहे मग इथं वजा सात इथं रफमध्ये सोडवलं बरं का आणि कंसाच्या बाहेर एक्स अधिक मुळांचा गुणाकार किती आहे पाच. हे पाच कंस इथं कंस का नाही केला इथं ऋण कंस का केला कारण तिथे ऋण सात आहे म्हणून इथं कंस केला. तुम्ही म्हणता हे वजा कुठं लिहिलं हे सूत्रातले वजा हे वजा मुळांची बेरीज वजा सात एक्स अधिक मुळांचा गुणाकार आहे पाच बरोबर आहे शून्य. आता काय करायचं एक्स वर्ग हे ऋण ऋण धन सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य. पहा लक्षात आलं का हे शेवटचं उत्तर पुन्हा तुम्ही मला कळायचं नाही सूत्रात इथं ऋणच आहे बरं का पण हे ऋण ऋण नंतर धन झालेलं आहे लक्षात आलं हे रफमध्ये एक्स वर्ग मुळ वजाला वजा हे इथं सूत्रात ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप नंतर इथं वर्गसमी मुळांची बेरीज किती आहे वजा सात म्हणून ऋण संख्या म्हणून कंसात दिलं वजा सात नंतर हे एक्स नंतर अधिक मुळांचा गुणाकार किती दिला आहे पाच दिले म्हणून इथं पाच अधिक पाच बरोबर शून्य. सूत्रानुसारच गेलो आपण सगळं मग एक्स वर्ग ऋण ऋण काय झालं इथं गुणाकार असतो काय नसतो म्हणजे ऋण ऋण धन कंसाच्या बाहेर आजच्या चिन्हानं कंसाला गुणायचं ऋण ऋण धन सात एक्स अधिक पाच अलक्षात शेवटची उत्तर इथं लिहितो एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच. हे तर तुम्ही लिहिलेले आहेत पहिल्या एक दोन तीन ओळी अगोदरच लिहिलेले फक्त ह्या दोन तीन ओळी रफमध्ये कुठंतरी कसं आलंस अधिक सात एक्स कळणार नाही म्हणून ह्या दोन तीन ओळी पुन्हा ते साईडला कुठंतरी लिहून घ्या समजलं. अशा पद्धतीनं पहिला आणि दुसरा पहिल्या प्रश्नातला आपण समजून घेतला आहे व्यवस्थित समजून घ्या आणि त्या ठिकाणी पॉज करून किंवा स्क्रीनशॉट करून लिहून घ्या. आता पहा तिसरा प्रश्न बघायला आहे आपण नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न मुख्य प्रश्न दुसरा. पहा मित्रांनो पुढील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. मी सांगितलं विवेचक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बी वर्ग वजा चार ए सी आहे त्यालाच डेल्टा असं म्हणतात. मग अगोदरची तुलना करून आपण बी वर्ग वजा चार ए सीची विवेचक म्हणजे काय बी वर्ग वजा चार ए सीची किंमत. आता लक्षात घ्या काय करणार एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक वजा एक बरोबर शून्यची याची तुलना आपण कशात करू एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी तुलना करून याच्यासोबत तुलना केल्यानंतर माहिती आपल्याला ए बी सीच्या किमती काढता येणं सहज आहे. मग याच्यासोबत तुलना केली एक्स वर्ग तसं गुणक जसा ए आहे तसं इथं एक्स वर्गचं ह्या समीकरणात किती आहे काही नसतो म्हणजे इथं आहे एक. ओके इथं एक्सचा सहगुणक बी आहे एक्सचा सहगुणक काय इथं बी बीची जागेवर इथं काय इथं एक्सचा सहगुणक सात आहे. चला इथं सीच्या जागेवर शेवटी इथं कोणता अंक आहे वजा एक झाला ए बी सीच्या किमती झाल्या. आता विवेचक काढा म्हणजे काय डेल्टा काढा बी वर्ग वजा चार ए सी काढा म्हणून बी वर्ग वजा चार ए सी याला डेल्टा म्हणतात यालाच विवेचक म्हणतात याची किंमत काढावी लक्षात घ्या. मग बी वर्ग म्हणजे काय सातचा वर्ग वजा चार इथं गुणिले ए नंतर ए इथं गुणिले एची किंमत किती आहे एक गुणिले सीची किंमत आहे वजा एक लक्षात घ्या. सातचा वर्ग आहे एकोणपन्नास वजा हे चार एक चार गुणिले वजा एक बरोबर आहे एकोणपन्नास चार एक चार लक्षात येईल का तुम्हाला ह्यांचं मी पहा काय केलं बी वर्ग म्हणजे सातचा वर्ग वजाला वजा चारला चार गुणिले एची किंमत आहे एक आणि सीची किंमत आहे वजा एक. सातचा वर्ग आहे एकोणपन्नास वजाला वजा चार एक चार यांचा दोघांचा गुणाकार चार एक चार इथं लिहिला आणि वजा एकला वजा एक एक स्टेप वाढवायलो मुद्दाम समजण्यासाठी अगोदर यांचा गुणाकार केला हे ऋण आणि हे धन हे ऋण झालं. आता हे इथं ऋण चार नंतर हे गुणिले वजा एक. आता हे ऋण ऋण काय होणार आहे धन ऋण गुणिले ऋण धन हे ऋण या चार एक चार आणि एकोणपन्नास आणि चार किती झाले त्रेपन्न आणि म्हणून विवेचकाची किंमत काय लिहायचं म्हणून विवेचकाची किंमत विवेचकाची किंमत
किती आली बेटा 53 आहे। सर आलं लक्षात? ओके लिहून घ्या व्यवस्थित, समजून देखील घ्या। पा दुसऱ्या प्रश्नात ह्याच्यासारखं सेम करायचंय। बघा तुलना करू आपण, विवेचकाची किंमत काढताना 2y² + 5y = 10 ची याची तुलना करायला आपण ची ax² + bx + c = 0 अशी तुलना करू। तुलना करू आता पहा, मग a = ax² म्हणजे x² सहगुणक a आहे आणि a ची किंमत आहे 2। b x सहगुणक b आहे, मग b ची किंमत किती आली इथं 5 आणि सी च्या जागेवर किती आहे तिथं 10, मग c = 10। बस abc च्या किमती काढून घेतल्या तुलना केल्यानंतर, आता b² + 4ac काढू। म्हणून b² + 4ac = बी वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 5² + 4 इथं गुणिले, हां a ची किंमत सांगा 2, 4 × 2 × c ची किंमत आहे 10। लक्षात, समोर पहा आलं लक्षात, b² - 5² + 4 × a ची किंमत 2 आणि c ची किंमत आहे 10। आता सोडू, ऋण संख्या असली तरी तिचा वर्ग धनच असतो, -5² = 25 आले। डायरेक्ट लिहून टाक, त्याच्यात दुसरं चिन्ह नाही, 4 × 2 = 8। बरं चला ठीक आहे, 4 × 2 = 8 आलं, 1 × 10 असाल तसं। चला 25 आणि 8 × 10 = 80, 25 × 80 केले। पहा लक्ष द्या, वजाबाकी एक धन आहे आणि एक ऋण आहे, हे धन आहे आणि हे ऋण आहे, मग भिन्न चिन्हाची वजाबाकी, मोठ्यातून लहान वजा करा, 80 × 25 गेले, मग हे किती उरतात बघा, 7 इथं झाले 10, 10 × 5 = 5 आणि 7 × 2 = त्या ठिकाणी 5च। पण इथं चिन्ह देत असताना उत्तराला 55 आलेत, पण कोणते 55 लिहायचे आहेत, मोठ्या संख्येत चिन्ह ऋण आहे म्हणून इथं ते विसरायलेले, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं, मोठ्याला माना असतो, मोठ्या संख्येत चिन्ह दिलं -55, 80 चिन्ह ऋण आहे म्हणून 55 आलेत, पण 80 × 25 = 55, पण मोठ्या संख्येत चिन्ह ऋण 55, म्हणून विवेचकाची किंमत -55 आहे, -55 आहे। आलं लक्षात? ओके पहा मित्रांनो, याच्यात सुद्धा आपल्याला विवेचकाचीच किंमत काढायची, मग लक्षात घ्या, √2x² + 4x + 2√2 = 0 याची तुलना लगेच करायची, ची तुलना ax² + bx + c = 0 अशी करून या समीकरणासोबत तुलना करायची, याच्यासोबत ची तुलना करून। आता हे लिहिल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे आपल्याला abc च्या किमती काढता येतात, मग काय होईल पहा, ax² म्हणजे इथे सहगुणक a, तसं इथं सहगुणक कोणता x² √2, a ची किंमत किती आली 2। चला b बरोबर काय येतं, bच्या ठिकाणी 4 आहे, इथं बी x सहगुणक b आहे तर इथं किती आहे 4, हे इथं 4 लिहिले। चला c च्या जागेवर हे टोटल अंक आहे 2√2, हा 2√2 बरोबर। आता विवेचक खडा म्हणजे काय काढायचं आहे, b² + 4ac काढायचं असतं, विवेचक म्हणजे हेच असतं, बाकी दुसरं काय नाही, b² + 4ac। चला b² म्हणजे काय, 4² इथं बी ची किंमत 4 आहे, इथं 4 × 4 इथं गुणिले a, लक्ष पुढे द्या, a ची किंमत √2 आहे आणि सी ची किंमत आहे 2√2, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या, आता हे सूत्रानुसार इथं वजा आहे बरं का, लक्षात घ्या, 4² किती आहे 16 बरोबर। आता थोडंसं काळजी घ्यायची गरज आहे, ह्या दोघांना मी एकत्र लिहितो 4√2, किंवा डायरेक्ट लिहिता येतं आपल्याला, डायरेक्ट लिहिता येतं, 4 करू 4² = 8 बरोबर, किंवा एक शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला करायचं हे रेष राहू द्या वाटलं तर,
काय करू, चार वर्गमूळात दोन ला आपण चार इथे गुणिले लिहायची गरज नसते, गुणिले असं चार वर्गमूळात दोन आणि दोन वर्गमूळात दोन, थोडा स्टेप समजून घ्या व्यवस्थित। सोळाला सोळा, आता अंक अंकाचं करू, चार वर्गमूळात चार आणि दोन, चार दोन्ही हे वजाल वजा, चार दोन्ही आठ, इथं गुणिले असते इथं पण गुणिले असते। चला वर्गमूळात दोन वर्गमूळात दोनचं सांगा बरं काय येते, वर्गमूळात दोन वर्गमूळात दोन, दोनदा लिहिलं वर्गमूळात दोन गुणिले वर्गमूळात दोन म्हणजे काय बेटा, चार आणि दोनचा गुणाकार आठ आला, आणि वर्गमूळात दोन वर्गमूळात दोन म्हणजे काय बेटा, वर्गमूळात दोनचा वर्ग, वर्ग वर्गमूळ कॅन्सल फक्त आलं दोन, मग इथं चार आणि वर्गमूळात दोन वर्गमूळात दोन किती आलं, फक्त वर्गमूळात दोनचा वर्ग म्हणजे दोन आलं बरोबर। आता लक्षात घ्या, वजाबाकी गुणाकार तर गुणाकार करतो आपण आधी, सोळाला सोळा आठ दोन्ही हे सोळा बरोबर, सोळातून सोळा गेले शून्य, म्हणून झालं विवेचकाची किंमत, विवेचकाची किंमत किंमत किती आहे, शून्य आहे, शून्य आहे। अशा पद्धतीने आपला प्रश्न दुसऱ्यातलं तिसरं पण झालं, प्रश्न दुसरा संपला आहे। व्यवस्थित समजून घ्या, पॉज करून का स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या।